उन्हाळ्याच्या दिवसात खूप जास्त वेळ गॅसची उभं राहून स्वयंपाक करावासा वाटत नाही तसंच या दिवसात उन्हामुळे खाण्याची फारशी इच्छा नसते न भाज्यांना काही चव असते अशा वेळेस करण्यासाठी सोपा सुटसुटीत आणि खायलाही छान वाटणारा एक पदार्थ म्हणजे बेक्ड ब्रोकोली ही बेक केलेली भाजी करायला तर सोपीच आहे पण याच्याबरोबर खाण्यासाठी पोळ्याही करत बसाव्या लागत नाहीत गार्लिक ब्रेडबरोबर बेक्ड ब्रोकोली खूप मस्त लागते मुलांना तर हे खूपच आवडेल नमस्कार कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत हे पहा वेग ब्रोकोली करण्यासाठी हे असं अगदी मोजकं सामान लागतं आपण ही मस्त हिरवीगार ब्रोकोली घेतली आहे याचा हा मागचा जाड दांडा आपण काढून टाकूया हा दांडा आपण या भाजीत वापरणार नाही आहे पण सूपमध्ये हा वापरता येतो याचे असे मोठे मोठे तुरे आपण काढून घेऊया या दांड्यांची पानं काढून टाकू आधी असे मध्यम आकाराचे तुरे काढून घेऊया हे जे मऊ दांडे निघालेत ते आपण बारीक चिरून बेक ब्रोकोलीमध्ये वापरणार आहेत हे तुऱ्याचेही नाजूक दांडे असे चिरून घेऊया आपण फ्लॉवर चिरतो अगदी त्याच पद्धतीने ब्रोकोली चिरली जाते आता आपण दांडे असे बारीक चिरून घेऊ ही सगळी मिळून साधारण तीनशे साडेतीनशे ग्रॅम ब्रोकोली आहे आपण थोडे मध्यम आकाराचे तुरे केलेत हे आपण नळाखाली स्वच्छ धुवून निथळून घेऊया प्रेशर पॅनमध्ये खाली थोडं पाणी घालून त्यात एका भांड्यात धुतलेली ब्रोकोली घालून मोठ्या गॅसवर शिजायला ठेवूया आपण याला शिट्टी लावली नाही आहे पहिल्या तीन चार मिनटात अशी चांगली वाफ आली की गॅस मध्यम करू आता तुम्हाला एकदा झाकण उघडून दाखवते हे बघा ब्रोकोली किंचित वाफवली गेली आहे आता आपण अजून सहा सात मिनिटं ब्रोकोली शिजू देऊया आपण शिट्टीशिवाय साधारण दहा मिनिटं ब्रोकोली शिजवली आहे जर तुम्हाला वेळ मोजत बसायचा नसेल तर सरळ मध्यम गॅसवर एक शिट्टी होईपर्यंत ब्रोकोली शिजू द्या कुकरची वाफ जाईपर्यंत आपण व्हाईट सॉसची तयारी करून घेऊ पाच सहा लसूण पाकळ्या आपण या शेफ नाईफने अशा पद्धतीने बारीक चिरून घेऊ लसूण चिरण्यासाठी ही पद्धत खूप छान पडते आपला लसूण छान बारीक झालाय आपण हे चार चीज क्यूब्स घेतलेत ते किसून घेऊ चीज किसण्यापूर्वी किसणीला असा तेलाचा हलका हात लावला तर चीज किसणीला चिकटत नाही चीजचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता हे आपलं चीज किसून झालंय हे बघा किसणी किती स्वच्छ राहिली आहे आपण ब्रोकोलीचा कुकर उघडूया ब्रोकोली थंड होण्यासाठी आपण झाकून ठेवू व्हाईट सॉस करण्यासाठी आपण पॅनमध्ये दोन अडीच टेबल स्पून बटर घालू बटर वितळलं की दोन टेबलस्पून मैदा घालून परतूया व्हाईट सॉस स्मूथ होण्यासाठी नेहमी मैद्यापेक्षा थोडं बटर जास्त घ्यावं व्हाईट सॉस करण्यासाठी तुम्ही बटरऐवजी तूप आणि मैद्याऐवजी कणिकही वापरू शकता मी घरच्यासाठी व्हाईट सॉस करताना नॉर्मली तूप आणि कणिकच वापरते हे पहा असं काळजीपूर्वक सतत परतत राहावं लागतो आपण हा मैदा बारीक गॅसवर साधारण चार पाच मिनटं परततो आता छान खमंग वास यायला लागला आहे आपण आता यात बारीक चिरलेला लसूण घालून परतूया मैदा सगळीकडून छान एकसारखा भाजला जायला हवा बटरवर लसूण परतल्याचा मस्त खमंग वास येतोय आता यात दूध घालूया दूध घेतल्यावर फेटण्यासाठी आपण हे बलून विस्क वापरणार आहेत एका हाताने असं हळूहळू दूध घालत दुसऱ्या हाताने व्हिस्कनी सतत ढवळत राहूया सुरुवातीपासून असं सतत ढवळत राहिलो की यात अजिबात गुठळी न राहता छान एकजीव सॉस तयार होतो सुरुवातीला प्रॅक्टिस नसताना थोडं अरुंद पॅन वापरलं तर सॉस ढवळणं सोपं जातं सगळं दूध एकदम घातलं तर पीठ त्यात नीट मिक्स होत नाही यासाठी एकावेळी असं थोडं थोडंच दूध घालावं आपण यात आत्तापर्यंत लिटर दूध घातलं आहे एवढं दूध यात मिक्स होईपर्यंत आपण डवळत राहूया आता आपण परत थोडं दूध घालून फेटत राहू असं फेटून जर या स्टेजला काही गाठी दिसल्या तासा स्पॅच्युला वापरून गाठी मोडून घ्याव्यात यात साधारण चारशे मिलीलिटर दूध आपण वापरलंय पूर्ण दुधाने चांगली चव येते पण आवडीप्रमाणे यात अर्ध दूध आणि अर्ध पाणीही वापरता येईल आता आपला स्मूथ व्हाईट सॉस तयार झाला आहे त्यात आपण आधी हे किसलं न गेलेलं जाडसर चीज घालू एकूण चीजपैकी साधारण पाऊण भाग चीज आपण यात घालून ठेवूया चीज घातल्यावर सुद्धा सतत ढवळत राहावं लागतं आता मीठ घालू आपण यासाठी ताजी मिरपूड वापरणारे त्यासाठी आपल्याला अशी इतकी जाड मिरपूड पाहिजे आपण या पॉईंटवर नॉब ॲडजस्ट करून ताजी मिरपूड करून यात घालू अशा ताज्या मिरपुडीचा स्वाद खूप छान येतो आवडीप्रमाणे यात तुम्ही थोडीशी जायफळ पावडरही वापरू शकता तुम्हाला जर जायफळ पावडर वापरायची असेल तर ती अगदी चिमूटभर वापरा सॉस थोडा घट्ट वाटतोय आपण परत थोडंसं दूध घालून ढवळूया हे पहा या स्टेजला सॉस असा इतपत घट्ट असायला हवा आता आपण यात वाफवलेली ब्रोकोली घालून ढवळूया ब्रोकोलीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता फक्त मी तुम्हाला सुचवेन की पहिल्यांदा बेक्ड ब्रोकोली करताना मी सांगितलेल्या प्रमाणाने घ्या नंतर मग दुसऱ्या वेळेला तुमच्या आवडीनुसार ते कमी जास्त करा दोन तीन मिनिटं सॉसमध्ये ब्रोकोली अशी परतून घेऊन आपण बेकिंग ट्रेमध्ये काढूया आणि त्यावर उरलेलं चीज घालू जर तुमच्याकडे ओव्हन नसेल तर पॅनमध्येच मिश्रण ठेवून त्यावर चीज घालून बारीक गॅसवर झाकण ठेवून चीज वितळेपर्यंत गॅसवरच राहू द्या वरून परत थोडी मिरपूड घालून आता आपण हे पॅन ओव्हनमध्ये ठेवू आपण ओव्हन एकशे ऐंशी डिग्रीवर ठेवलं आहे हे आपल्याला साधारण पाच सात मिनिटं बेक करायचं आहे पाच सात मिनटं झाली आहेत हे बघा चीज कसं मस्त मेल्ट झालं आहे आपण डिश ओव्हनमधून बाहेर काढूया वाव अशी मस्त बेक ब्रोकोली आणि बटरवर लाईट टोस्ट केलेले गार्लिक ब्रेडचे स्लाईस वा क्या बात हे ब्रोकोलीऐवजी तुम्ही कॉर्न मिक्स वेज किंवा इतरही तुमच्या आवडीच्या भाज्या घालून ही सेम डिश करू शकता तुम्ही जर बापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग